मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी समितीला 5,000 पुरावे मिळाले. कायदा पारित करण्यासाठी सरकारला 5,000 पाणी पुरावा मिळालेला आहे. आता सरकारनं मराठा आरक्षण द्यावं. मनोज जरांगे पाटलांची मागणी. कावळेंच्या आत्महत्येला सरकारच जबाबदार. काहीही होऊ द्या, एकही बलिदान वाया जाऊ देणार नाही. मराठ्यांच्या नादी लागू नका, जरांगेंचा इशारा. आरक्षण घेतल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही. आता सुट्टी नाही, आरक्षण घ्यायचंय. 22 ऑक्टोबरला पुढची दिशा ठरवणार, जरांगेंचा निर्धार. राजगुरू नगरमध्ये जरांगेंच्या भाषणानंतर एका तरुणाचा बोलू देण्यासाठी आग्रह. बोलू द्या अन्यथा आत्महत्या करेल, तरुणाचा इशारा. जरांगेंनी समजूत काढली. पुण्यातील राजगुरू नगरमध्ये सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांवर जेसीबी मधून पुष्पवृष्टी. पुणे नाशिक महामार्गावर मराठा बांधवांकडून जरांगे पाटलांवर फुलांची उधळण. साताऱ्याच्या फलटण आणि दहीवडीमध्ये मनोज जरांगे यांची संध्याकाळी सभा. सभेच्या ठिकाणी जोरदार तयारी पूर्ण झालेली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दोन्ही मैदानांची पाहणी केली आहे. जालन्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अतुल सावे यांच्या कार्यक्रमामध्ये मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. मराठा आंदोलकांना पोलिसांनी बाहेर काढलं. आरक्षण मिळेपर्यंत एकही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा मराठा आंदोलकांचा पवित्रा. जळगावच्या सारोळा गावात राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदीचा फलक. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून राजकीय नेत्यांना बंदची हाक. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या मिरी गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावात प्रवेश नाही. गावामध्ये फलक झळकले. साताऱ्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर फेरीवाल्या दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न. खंडणी मागणाऱ्यावर कारवाई होत नसल्याचा फेरीवाल्याचा आरोप. गडचिरोलीमधील सिरोंचा इथं मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन. कर्करोगावर नियंत्रण आणण्यासाठी गुटखाबंदी संदर्भात कारवाईचे आदेश. भंडाऱ्यामध्ये आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर जातीचा समावेश करण्याला विरोध. सरकारच्या विरोधात आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा. धनगरांना आदिवासींचं आरक्षण देऊ नये या मागणीसाठी धुळे चौफुलीवर आदिवासी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केलं. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. धुळे शहरामध्ये आदिवासी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा. अनुसूचित जमातीमध्ये आदिवासींशिवाय इतर कुठल्याही समाजाला आरक्षण न देण्याची मागणी. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला. आदिवासींच्या आरक्षणामधून धनगर समाजाला आरक्षण न देण्याची मागणी. साताऱ्यामध्ये पाटण तालुक्यातील शिक्षकांकडून शिक्षण धोरणाविरोधात मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला. मोर्चामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येनं सहभागी. जळगावमधील धरण गावात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाचं टाळ मृदंग वाजवत आंदोलन. मंत्री गुलाबराव पाटलांचं लक्ष वेधण्यासाठी शरद कोळी यांच्या नेतृत्वामध्ये ठाकरे गट आक्रमक. नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या मोर्चामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग. शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारवाईच्या इशाऱ्याला न जुमानता विद्यार्थी मोर्चात सहभागी. नाशिकमध्ये ड्रग तस्करी प्रकरणी ठाकरे गटाचा मोर्चा. मोर्चामध्ये खासदार संजय राऊतांची उपस्थिती. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील पुनस गावात शेकडो मुस्लिम आणि बौद्ध बांधवांचा ठाकरे गटात प्रवेश. खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. नाशिकमध्ये इंडियन ऑइल कंपनीच्या नागापूर प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन गळती. 400 टँकरच्या माध्यमातून केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प. पाईपलाईन दुरुस्तीसाठी 3 दिवस इंधन पुरवठा बंद राहील. राज्यामध्ये 2,359 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार. उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या शेवटच्या दिवसाचे काही तास शिल्लक. भंडारा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींवर असणार महिला राज. तब्बल 268 महिलांची सदस्यपदी निवड होणार. परभणीच्या पाथरीमधील पोटनिवडणुकीमध्ये एका जागेसाठी 200 मराठा महिलांचा अर्ज. निवडणुकीवर बहिष्कार न टाकता वेगळ्या पद्धतीनं समाजाचा विरोध. सांगलीमध्ये सहकार विभागाच्या विरोधात रस्त्यावर दूध ओतून शेतकरी संघटनेचं आंदोलन. दूध संघांना दुग्ध विभागाकडून कायमस्वरूपी बंदी कारवाईच्या नोटीस रद्द करण्यासाठी हे आंदोलन.
जळगावमध्ये दोन दिवसांपासून केळी उत्पादकांचं उपोषण सुरू आहे. केळी फळ पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी हे उपोषण. शिंदेगटाचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित टोल वसुली विरोधात आक्रमक. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी इथला टोल वसुली बंद करा या मागणीसाठी ते आक्रमक झालेत. अकोल्यामध्ये सोयाबीनची हमी भावानं खरेदी करण्याची वंचितची मागणी. 3 दिवसात खरेदी केंद्र सुरू अन्यथा आंदोलनाचा इशारा. जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थी सरसावले. उपविभागीय अधिकारी देवरीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये कामगार संघटनेच्या वतीनं निदर्शनं. शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी. बुलढाण्याच्या लोणारमधील धारातीर्थ भाविकांसाठी सुरू करण्यासाठी ठाकरे गटानं मागणी केली आहे. धारातीर्थ सुरू केलं नाही तर आंदोलन छेडू असाही इशारा देण्यात आलाय. जळगावच्या भुसावळमध्ये आता 8 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा निर्णय. बुलढाण्यातील संग्रामपूर जळगाव जामोद या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ. ठाणे शहरामध्ये दुपारच्या सुमारास रिमझिम पावसानं हजेरी लावलेली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. सांगलीमध्ये ऐन पावसाळ्यामध्ये म्हैसाळ सिंचन योजनेमधून उपसलं तब्बल 5.4 TMC पाणी. यंदाच्या पावसाळ्यामध्ये विक्रमी पाणीचा उपसा झालेला आहे. मिरज कवठे महाकाळ आणि तासगाव तालुक्यातील तलाव भरलेले आहेत. साताऱ्याच्या कराडमध्ये भिकू देसाई यांच्या शेतामध्ये अज्ञात व्यक्तीनं तणनाशक फवारून ऊस आणि भुईमुगाचं नुकसान केलेलं आहे. उभं पीक जळाल्यामुळे देसाई यांचं सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान. सण उत्सवाच्या काळात फुलांना भाव मिळत नसल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी संकटात सापडले. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे फुल तोडणं शेतकऱ्यांनी बंद केलंय. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे खरीप हंगामामधील पिकांचं नुकसान झालंय. जिल्ह्यातील शेतकरी रब्बी पिकाच्या आशेवर. संदर्भातील महापालिकेकडून कॅव्हेट दाखल. याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली तर महापालिकेची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश देण्यात येऊ नये यासाठी याचिका. नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथं 2 नव्या औष्णिक वीज प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. सुपर क्रिएटिकल तंत्रज्ञानावर आधारित प्रत्येकी 660 MW क्षमतेचे 2 प्रकल्प उभारले जाणार. नंदुरबारमध्ये प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी विशेष कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेमध्ये प्लास्टिक पासून विद्यार्थ्यांनी शोभेच्या वस्तू बनवल्या. भारतीय वायुसेनेमध्ये कार्यरत निखिल देशमुख यांचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. बुलढाण्याच्या वाडी खुर्द गावात शहीद देशमुखांवर अंत्यसंस्कार. वाशिम शहरामध्ये उभ्या असलेल्या दुचाकीच्या डिक्कीमधून 1,09,000 लंपास. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. नंदुरबारच्या विसरवाडीमध्ये व्यापाऱ्याच्या घरावरील दरोड्याचा प्रयत्न फसला. व्यापाऱ्याच्या मुलीच्या सतर्कतेमुळे 4 सशस्त्र दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात. पुण्याच्या भोरमधील जिजाबाता शाळेमध्ये गरबा आणि भोंडल्याचं आयोजन. शिक्षकांसह चिमुकल्यांचीही पारंपरिक वेशभूषा. पुण्याच्या धायरीमध्ये अंबामाता देवी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. मंदिर देवस्थानकडून भाविकांसाठी रस्ता मंडप आणि पाण्याची सोय. शिर्डीच्या टहाकारी गावातील 12व्या शतकातील प्राचीन जगदंबा मंदिरामध्ये भक्तांची गर्दी. हेमाडपंथी शैलीमधील प्राचीन मंदिर विविध प्रथांसाठी प्रसिद्ध. नवरात्रोत्सवानिमित्तानं ग्रामस्थांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. नवरात्र उत्सवाच्या 6व्या दिवशी देवीची विविध रूपातील पूजा मानली जाते. अकोला शहरामध्ये हुबेहूब वैष्णोदेवीची प्रतिकृती साकारण्यात आली. जय महाकाली नवदुर्गा उत्सव मंडळाचा हा देखावा. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं दुर्गा माता दौडचं आयोजन. भगवा ध्वज घेऊन धारकरी मोठ्या उत्साहात सहभागी. कोल्हापूरच्या नागणवाडीमध्ये दुर्गा माता दौड. दौडीमध्ये लहान चिमुकल्यांचाही समावेश. नवरात्रोत्सवाचं ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. नंदुरबारच्या तळोदा शहरामध्ये दुर्गा माता दौडचं आयोजन. भगव्या ध्वजाची पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार.